फैक्टराइज अवयव पाड़ा प्रैक्टिस सेट 6.1 एग्जांपल फर्स्ट एक्स स्क्वायर प्लस 9x प्लस 18 एक्स वर्ग अधिक 9x अधिक 18 हेचे आपल्याला काय करायचे आहेत अवयव पाडायचे आहेत हेचे फॅक्टर पाडायचे आहेत तर आपण काय करणार आहोत 18 चे असे अवयव घेणार आहोत की ज्याची बेरीज ही 9 यायला पाहिजे 9x यायला पाहिजे तर आपल्याला माहिती आहे 9 दोन्ही 18 किंवा साहित्रिक 18 तर 18 बरोबर आहे 9 गुणिले 2 किंवा 18 बरोबर आहे साहित्रिक 18 तर आपण हे फॅक्टर नाही घेणार आपण हे घेणार आहोत कारण 6 आणि 3 ची बेरीज किती येते 9 आपण हे फॅक्टर घेऊ तर हे आपल्याला घ्यायचे नाही तर हे आपल्याला फॅक्टर घ्यायचे तर एक्स वर्ग अधिक आता 9x आपण कसे लिहिणार आहोत 9x बरोबर आहे 6x अधिक 3x आपण ते लिहून टाकू 6x अधिक 3x अधिक 18 आता 3x आपण नंतर लिहिले जरी आपण आधी लिहिले 3x आणि नंतर 6x लिहिले तरी चालतात त्यानंतर आपल्याला ह्याच्यातून कॉमन काढायचे एक्स वर्ग अधिक 6x ह्याच्यामधून कॉमन काय आहे तर x आहे कंसामध्ये एक्स अधिक 6 राहणार आहे अधिकचं चिन्ह मग 3 कॉमन घ्यायचे मग कंसामध्ये राहणार आहे एक्स अधिक 6 कारण 3 गुणिले 6 बरोबर आहे 18 आणि मध्ये इथं अधिकचं चिन्ह इथं अधिकचं चिन्ह आहे आता हे दोन्ही सारखे आहेत कंस तर आपण हे कॉमन घेऊ एक्स अधिक 6 कॉमन घेतले आणि कंसामध्ये एक्स अधिक 3 तर आपण हे फॅक्टर पाडले आहेत एक कंसामध्ये एक्स अधिक 6 आणि दुसऱ्या कंसात एक्स अधिक 3 तर फळावरचं गणित वाजा एक्स वर्ग वजा 10x अधिक 9 तर 9 चे असे आपल्याला फॅक्टर पाडायचे आहेत की त्याची बेरीज किती यायला पाहिजे वजा 10 यायला पाहिजे तर 9 बरोबर आहे 9 गुणिले 1 म्हणजे 9 आणि 1 जर आपण अधिक केले तर 10 होतात पण इथं चिन्ह कोणते ऋण आहे मग आपण काय करणार आहोत ऋण 10x बरोबर आहे ऋण 9x अधिक ऋण अधिक नाही ऋण ऋण 1x म्हणजेच ऋण 9x आणि ऋण x बरोबर आहे ऋण 10x तर हे असं आपण इथं मांडणार आहोत ह्या समीकरणामध्ये तर एक्स वर्ग वजा 9x वजा एक्स अधिक 9 आता ह्याच्यामधून एक्स आपण कंसाच्या बाहेर घेणार आहोत मग एक्स वजा 9 कंसामध्ये काय राहिलं एक्स वजा 9 आता कंसाच्या बाहेर वजाचं चिन्ह कंसामध्ये एक्स वजा 9 इथे वजाचं चिन्ह का आलं तर आपण ही संख्या कंसामध्ये घेतली आणि कंसाच्या बाहेर वजा आहे मग इथलं चिन्ह धन होण्यासाठी आपण इथं वजा घेतलं ऋण घेतलं म्हणजे ऋण ऋण धन आणि इथं कंसामध्ये आपण एक्स वजा 9 घेतलं तर इथं कशाने मल्टिप्लाय केलं आपण 1 मल्टिप्लाय केलं असं आपण गृहित धरायचं तर आता आपण हे जे दोन कॉमन आहेत ते कंस बाहेर घेऊ एक्स वजा 9 बाहेर घेतले कंसाचे आणि कंसामध्ये दुसरे काय घेणार आहोत एक्स वजा 1 एक्स वजा 1 तर उत्तर काय आलंय मग आपलं कंसामध्ये एक्स वजा 9 आणि दुसऱ्या कंसात एक्स वजा 1 तर गणित वाचा वाय वर्ग अधिक 24y अधिक 144 वाय स्क्वेअर प्लस 24y प्लस 144 आता 144 चे आपल्याला असे अवयव पाडायचे की त्याची बेरीज ही 24 आली पाहिजे तर 144 बरोबर आपल्याला माहितीये 12 × 12 केल्यावर 144 येतात 12 चा वर्ग बरोबर आहे 144
तरी तो आपण मग 24x बरोबर काय लिहू शकतो 12x अधिक 12x मग आता आपण इथं 24y इथं y लिहिणार आहोत इथं आता इथं आपण 24y ची ही किंमत लिहिणार आहोत y वर्ग अधिक 12y अधिक 12y आणि अधिक 144 त्याच्यानंतर आपण ह्याच्यामधून काय कॉमन निघते ते बघणार आहे सामायिक काय निघते तर y कॉमन आहे कंसामध्ये घेणार आहोत y अधिक 12 दुसऱ्या कंसामध्ये आपण कंसाच्या बाहेर 12 घेणार आहोत आणि कंसामध्ये y अधिक 12 आता हे दोन सामायिक आहेत कॉमन आहेत ते आपण कंसाच्या बाहेर लिहू y अधिक 12 आणि दुसऱ्या कंसात आहे y अधिक 12 मग उत्तर काय आलं आपलं कंसामध्ये y अधिक 12 आणि दुसऱ्या कंसामध्ये y अधिक 12 5y स्क्वेअर प्लस 5y मायनस 10 5y चा वर्ग अधिक 5y वजा 10 ह्याचे आपल्याला अवयव पाडायचे आहेत फॅक्टर पाडायचे आहेत तर आता आपण आधी काय करणार आहोत इथं 5 आहे इथं 5 आणि इथं 10 आहे तर आपण अधिक 5च कॉमन काढणार आहोत आणि कंसामध्ये काय लिहिणार आहोत y चा वर्ग अधिक y आणि वजा 2 कारण आपण कंसाच्या बाहेर 5 काढले 5y वर्ग अधिक 5y आणि वजा 10 आता आपल्याला अवयव कशाचे पाडायचे y वर्ग अधिक y आणि वजा 2 ह्याचे आपल्याला अवयव पाडायचे तरी तर आपण 2 चे असे फॅक्टर पाडणार आहोत कि त्याचं उत्तर किती आलं पाहिजे 1y असं आलं पाहिजे इथं काही नाही म्हणजे इथं 1 धरायचं 1y तर 2 बरोबर आहे 2 × 1 असं आपण घेऊ शकतो मग 2 − 1 केल्यावर 1 उत्तर येतं तर फॅक्टर आपण कोणते घेतले 2 आणि 1 दोनचे फॅक्टर आपण 2 आणि 1 घेतले मग वाय लिहिताना आपण काय कसे लिहू शकतो −2y आणि अधिक वाय −2y बरोबर y असं आपण आता इथे आता आपण हे असं लिहू आता वाय ची किंमत मग कंसामध्ये y चा वर्ग अधिक 2y आणि वजा y तर 2y वजा y बरोबर काय येणार आहे y येणार आहे आणि वजा 2 तर परत इथं आपण त्यांच्या ह्या ह्याच्यामधून कॉमन काढू y मग कंसामध्ये काय राहणार आहे y अधिक 2 राहणार आहे इथून आपण कॉमन काय काढणार आहे −1 म्हणजे कंसामध्ये काय राहणार आहे y अधिक 2 राहणार आहे कंसाच्या बाहेर वजा आहे म्हणून आपण इथं अधिक घेतले कारण इथं वजाचं चिन्ह आहे वजा म्हणजे ऋण धन बरोबर ऋण मल्टिप्लिकेशन ऑफ ऋण निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह नंबर इज इक्वल टू निगेटिव्ह नंबर 5 × मग वाय वजा 1 एका कंसात आणि दुसऱ्या कंसात वाय अधिक 1 म्हणजेच काय 5 × वाय वजा 1 आणि वाय अधिक 2 हे कळलं आपलं उत्तर आलेलं आहे